सरांनी सांगितलं गणित गणितातील मधमाशा त्यासनी गणित कसं माहिती षटकोन वगैरे अमुक तमुक सरांनी सांगितलं ते का कशासाठी मुद्द्यांकाचं मोजमापन वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी बोटांची गणती जे सुरू झालं गणित तिथून ते जे सुरू झालं आंबट चिंबट खातो आपण भेळ खातो काय नेमकं कसं मोजतात ते मला समजत नाही की आपल्याला डोळ्याला दिसतं ते मोजतो डोळ्याला दिसत नाही ते पण मोजतो ना मोजतो का नाही आहे का नाही आपल्याकडे मशिनरी आहे ना डोळ्याला दिसत नाही ते कसं मोजायचो काय शुगर जे डोळ्याला दिसत नाही समुद्राची खोली मोजताय ते कशी मोजली खोली सगळी आपल्या सगळं हे गणितानं शिकवलंय गणितानं ते सगळं साध्य झालंय दोन ग्रहाचं अंतर काय चालत गेलंय पण का आता मग सांगितलं तसं घड्या घालत गेलो आणि गेलो वर तिथं टाकला टेप नाही एक गोष्ट लक्षात घेऊया हे सगळं जे दिसतंय हे सगळं दिसतंय हे सगळं गणित आहे हे ज्यावेळी मी मुलाला सांगेन त्यावेळी गणिताची गोडी निर्माण होईल आणि गणित त्याचा उद्देश हाच असायला पाहिजे एवढे शिकत आज पण कुणी चढले एवढे शिखर वर टॉपला नाही चढलेलं त्याची उंची परफेक्ट कशी मोजली 4,808 ना सगळ्यातलं मीटर 8,800 हा 8,800 कशी मोजली परफेक्ट पायथागोरस कशी ट्रिग्नॉमेट्री वापरून व्हेरी गुड एवढे शिकत नाव का दिलं त्यानं मोजली का ती एवढेच मोजली नाही राजनाथ सिंगल त्या भारतीय गणितज्ञानं मोजली ते पण शिक्षक होते आपलं दुर्भाग्य असं की त्यावेळी आपली सत्ता नव्हती नाहीतर आपलं त्या बिचाऱ्याचं नाव लागलं आणि जो सर्वेअर होता की ज्यानं कधी त्या एवढे शिखरकडे पोचला पण नाही कधी बघितलं पण नाही त्याच्या पायथ्याशी पण कधी गेला नाही पण तो सर्वेअर त्यानं भारताचा सर्वे केला सगळा आणि त्याला त्यानं अपॉइंटमेंट केलं होतं त्यानं मोजलं विचाराने त्याचं नाव दिलं आणि सगळ्यात उंची शिक मग आपण ही का मोजावं देत नाही एवढं दुर्भाग्य आपलं की आपल्याला ते माहित पण नाही की भारतामध्ये एवढे गणितज्ञ होऊन गेले एवढे शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांची शास कधी आहेत का आपल्याकडे सगळी भाषावाले आपापल्या जयंत्या साजऱ्या करतात इतिहासवाले महात्मा गांधी सगळं नेताजी सुभाषचंद्र बोस सगळं करतोय आपण आपल्या गणितांचं काय काय करतोय कधी शास्त्रज्ञांच्या गणित जयंती साजऱ्या केल्या का आवड बोलू आता कधी त्यांच्याबद्दल आपण काय माहिती सांगितली नाही रामानुजांचा नंबर कुठला फेमस नंबर किती कुठला किती नंबर रामानुजांचा फेमस नंबर तुम्हाला 10 अधिक 9 1729 आपण हा किस्सा नेहमी सांगतो पण मॅन इन्फिनिटी पण पोचला होता रामानुजांना एवढे मोठे होते 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक ... किती बेरीज एनिबडी रे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 अधिक ... काय येईल इन्फिनिटी साधं सोपं उत्तर आहे येस ऑर नो येस आवाज कमी आला आहे बहुतेक सगळी लोकांनी मी देतात त्याचं उत्तर रामानुजांनी शोधलंय आणि त्याचं उत्तर येतं -1/12 का त्या माणसाला इन्फिनिटी म्हणतोय आम्ही ही कधी कधी उदाहरण सांगणार आपण मी आज का ज्या ज्या शाळेमध्ये गेलो त्या त्या शाळेमध्ये हा प्रश्न विचारला 1 अधिक 2 अधिक 3 इन्फिनिटी कधी असा विचारच केला नाही की ही बेरीज होऊ शकते आणि त्याचं उत्तर -112 येऊ शकतं बालभारतीमध्ये मला हा प्रश्न विचारला होता मी म्हणलं -1/12 कसं ते सिद्ध कर मी बघितलं होतं वेळेवर ते सांगितलं सर असे ज्यावेळी प्रश्न आपण अशी गणित ज्यावेळी विचारीन ना त्यावेळी मजा येते अशा गणितांचा आपण संग्रह करू शकतो अशा गणित तज्ञांचे फोटो आपण आपल्या आवर्जून आता जसे त्या प्रत्येक शाळेत गेले की सगळं असतं बघा महात्मा गांधीपासून सगळे इतिहास 2-4 मराठी भाषेवाल्यांचे असतात गणिताचं काय मी बघितलंच नाही
लय राग आहे तुम्हाला. मी तर आमच्या ग्रंथाचे चार फोटो शकुंतला देईल. काय व्यक्ती होते माहिती आहे? पिक्चर बघितलं असेल ना. 23 संख्या कोण दिली? 23 संख्या. उत्तर 27 सेकंद दिलं त्याने आणि जागतिक रोखावर झालं. का पुतळा असू नये त्यांचा? का त्यांची आपण पुण्यतिथी जयंती साजरी करू नये? का त्यांच्याविषयी माहिती सांगू नये? गणित लॅबमध्ये पहिलं काम आपलं असायला पाहिजे आदर्श. आदर्श आपले जे जे आहेत आपले आपले ज्यांनी गणित घडवलं किमान भारतीयांचे तरी जगाचं नाव दे किमान भारतीयांचे तरी फोटो असणं अपेक्षित आहे. मग त्यांनी गणिताची लॅब तयार होऊ शकते. करतो का आपण? नाही करत. मग म्हणायचं काय गणित? ते आता मला प्रश्न विचारलं माझं डोकं सर झोप लागले पण त्या माझ्या मित्रांनी प्रश्न विचारले. आता मग काय आता याला काय सांगावं? मला सांगता येईल ना. गाडीच्या चाकापासून आम्ही ते गणित शिकवतोय. गणित त्यात आहे जे जगतोय. जन्मल्यापासून आपण जन्मतारखा सांगतोय सगळं सांगतोय. मग का गणिताचं कॅलेंडर? मला गणिताचं कॅलेंडरचं एक विशेष वाटलं. परफेक्ट सांगतात आमोश आहे. परफेक्ट सांगतात पौर्णिमा आहे. कसं काय सांगतात अंगात आलंय? नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायला पाहिजे? गणिताच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं. मी मगाशी म्हणलं की गुंज शब्द ऐकलं? गुंज शब्द ऐकलं? इतिहासाकडे थोडस हा सोनं वजाला वापरतात. गुंज हे काय? म्हणजे गुंजभर सोनं द्या म्हणायचे. गुंज काय? माप आहे. माप आहे. कशाचं माप आहे सर? सोनं बोलायचं. वस्तुमान. वस्तुमान. विद्यार्थी मित्रांनो गुंजाचे बी बी असत. मी नेटवर टाकलं गुंजाचे बी. माझ्या लॅब मध्ये पण आहे. आता ते गुंजाचे बी मी म्हणलं सोनं मोजलं. सोनं मौल्यवान आहे मान्य आहे. ते गुंजाचे बी का वापरले असतील? आपल्याकडे शेंगदाणा आहेत, हरभरा डाळ आहे, अमुक आहे, सगळं आहे, मूग आहे, सगळं आहे. त्या गुंजाकडे कशाला कोण गेलंय? मला प्रश्न पडला. आणि मग मी जरा सर्च करायला गेलो तर त्या मागच्या पूर्वीच्या लोकांची बुद्धिमत्ता लक्षात आली. काय लक्षात आलं? तर गुंजाचे बी हे 3 कारणासाठी त्यावेळी वापरत होते. तुम्हालाही माहित असू दे. कधी तर ठेवा आपल्याकडे पण आपल्या लॅब मध्ये असायला पाहिजे. एक गुंजाचं झाड नाही ते वेल आहे. आणि श्रीलंकेपासून अफगाणिस्तानापर्यंत आपला देश अफगाणिस्तानापर्यंत होता. श्रीलंकेपासून अफगाणिस्तानापर्यंत हे वेल कुठेही आणि कसंही जगतं म्हणजे सहज उपलब्ध होता. हे एक त्याचं बेसिक कारण आहे. दुसरी गोष्ट, दुसरं कारण, मी शब्द पुन्हा एकदा वापरतोय की परिपक्व बी. त्या गुंजाचे परिपक्व बी 3 प्रकारचे रंगाचे बी असतात गुंजाचे. परिपक्व बी ते जर मी घेतले आणि त्याचं आत्ताच्या डिजिटल वेटवर आपण वजन करायला गेलो सगळं काचाच्या पेट्या बंद करून वगैरे वगैरे तर निग्लिजेबल फरकानं सगळे एक समान वेटचे असतात. म्हणजे समान वेट. तिसरं महत्वाचं कारण, जर मी कोणतेही रॅन्डमली 50 बी घेतले रॅन्डमली आणि ते जर वेट केले त्याचाही निग्लिजेबल फरक होतो. आणि सगळ्यात महत्वाचं त्याचा ऊन वारा पाऊस याचा काहीही परिणाम होत नाही. म्हणजे बघा पावसाळ्यात शेंगदाणे फुगतात पाण्यात टाकल्यावर त्याचं वेट कमी होतं, वाऱ्यावर कमी होतं, त्याचं काहीच फरक पडत नाही. किती विद्वान माणसं असतील बघा आणि आपण म्हणतो काय तेच निघाली येतच नाही. माझ्याकडे 350 वर्षापूर्वीची शिवाजी महाराजांच्या काळातले आदिश्रेय एका लाकडात तयार केलेले. आता ही एका लाकडात केलेली ही आदिश्री अजून 350 वर्ष झाली तशीच आहे. तुम्ही कधी तर आला तर तुमच्या हातात घ्यायचं सुख आहे. ते बघण्याचं सुख आहे, ते घेण्याचा तिच्यापुढे पैसे काय नाही. निघलीजेबल दरवेळेस दर महिन्याला 15-20 हजार घालतो. तुझ्या छान वाटत. पश्चाताप वाचता काय झाला नाही? झाला नाही. आमच्या मॅडम पण शिक्षक आहेत, पैसे ऐकून घेते सर. म्हणून हे कुठं काय 4 साड्या घेतले असते. तर ते एक लाकडामध्ये ते लाकूड चॉईस करायचं आणि ते लाकूड फुगू नये म्हणून ते तसलं एक लाकूड चॉईस करायचं, ते कट करायचं आणि कट केल्यानंतर पुन्हा आतनं ते खाचं जायचं आणि प्रमाणबद्ध
असं माप तयार करायचं प्रमाण बद्दल. आता असा प्रश्न कधी पडला का, फूट का म्हणायचं, फूट काय. आता सकाळी चर्चा झाली गाडीमध्ये की अंबाबाईचं मंदिर किती वर्षापूर्वी बांधलं असेल आणि सगळे कॉर्नर एकसारखे, सगळे कॉर्नर एकसारखे, सगळ्या मूर्त्या एकसारखे आकाराचे आहेत, कसं काय शक्य आहे. त्यांच्याकडे काय मिलीमीटर सेंटीमीटरच्या पट्ट्या होत्या नाही. आपलं बॉडी जर आपण बघितली तर आपल्या डोळ्याचं माप बघा आणि कानाचं सारखं आहे. आपल्या नाकात येते जेवढं माप आहे तेवढेच आहे आणि तेवढेच आहे. हे जर वेळवाकडं असतं ना, समरूपता एकरूपता सगळं इथंच आहे. आता माझं सोडून द्या, माझं घे द्या. सांगायचं काय तात्पर्य आहे की समरूपता एकरूपता सगळं आपल्याकडेच आहे. झालं की एकरूप सगळं, काय नवीन शिकवायला लागतंय नाही. हे सगळे मॉडेल्स आपण तयार करू शकतो. आता हे जे मी म्हणलं की एक खाचेमध्ये म्हणजे आता फूट इंग्लंडच्या राजाचं माप पायाचं माप आहे, इंग्लंडच्या राजाचं पायाचं माप. पण त्यावेळी काय व्हायचं की एखादं मंदिर बांधायला दिलं सरा नाही आत, तो जो मुकादम आहे ते मुकादमचं सगळं स्टँडर्ड माप, त्याच्या डोळ्याचं माप, त्याच्या नाकाचं माप, त्याच्या हाताचं माप, हे सगळं. आणि मग त्याने एकदा ठरवलं की यांना दिवसाचं काय एक खांब तयार करायला, त्यांच्या चार पिढ्या एक खांबच तयार करत. म्हणून सगळे जाती जन्माला आले, चांबा लोहा सुतार हे सगळं काय जन्माला आलं, हे असंच आलं सगळं पिढ्यान पिढ्या तोच करणार. आणि मग ते सगळी एकच काम आणि मग त्यामुळे ती सगळी अक्युरेसी आहे. आता मी मगाशी म्हणत होतो की आदिश्रीचं माप आहे, ते आदिश्रीचं माप परफेक्ट कसं की एकदा राजाचं माप आहे, माझ्याकडे ते पण माप आहे. कुठल्या राजाचं आहे, तो राजस्थान मधल्या एका राजाचं माप की ते युनिक म्हणजे ते फायनल माप. जसं प्रूफ पॉईंट्स असतात म्हणजे आपल्याकडे जी नाणी येतात ना, त्याचं प्रूफ पॉईंट्स असतं, त्याचं वेट असतं फिक्स. तुम्हाला ते प्रूफ पॉईंट्स म्हणजे काय, पहिल्यांदा ते नाणं तयार केलं जातं आणि नाणं केल्यानंतर त्याची साईज, त्याचं वेट हे सगळं फायनल केलं जातं. आवाज जातो असं. आणि मग ते प्रूफ पॉईंट आहे, ते प्रूफ पॉईंटच्या साह्यानं बाकीचे सगळे पॉईंट्स तयार केले जातात. आणि ते जर जरा जरी जास्त झालं किंवा क्रॉस त्याची प्रिंट झाली चुकून तर ते नाणं बाद केलं जातं. तसं ते जे माप आहे ते राजापेक्षा ठरवायचा आणि ते राजापेक्षा ठरवल्यानंतर बघा, त्या राजाने पेक्षा ठरवल्यानंतर त्या साईजचं माप त्या सुतारांना किंवा लोहारांना तयार करायचं. प्रत्येक राजाची मापं वेगवेगळी होती. म्हणजे मी आता केरळपासून ते राजस्थानपासून बऱ्याच ठिकाणी फिरलोय. आता जास्त ओळखी झाल्यामुळं ऑनलाईन वगैरे सगळी खरेदी होते. प्रत्येक राजाची मापं वेगवेगळी होती, त्यामुळे वेगवेगळे आकाराचे वजन मापं तुम्हाला त्या ठिकाणी लॅबमध्ये बघायला मिळते. वेगवेगळे तराजू, वेगवेगळ्या पद्धतीचे तराजू तिथे आहे तुम्हाला बघायला मिळते. आता माझ्याकडे एक तराजू आहे, सगळे दिल्लीचे तराजू आले, एक नमुन्याला म्हणून मी तराजू एक आणला तुम्हाला दाखवायला. त्यातल्या क्रॉस संख्येची बेरीज समान येते, चार चौकोनाची बेरीज
तिरकी उभी समान येते असं काही झिरो ते एक ते एकतीस पर्यंतच्या अंकांचं काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीच्या जोड्या लावतो समसंख्या विषम संख्या एका पानावर आपण हे करतो पण माझ्याकडे कॅलेंडर असं आहे साल आहे 1969 ते 2060 शंभर वर्षाचं कॅलेंडर असं विचार केला की चला एक वर्षात का चार वर्षात आपण कॅलेंडर स्वतःच तयार करतो आणि नुसतं नाही असं त्याचं मॉडेल तयार करतो शंभर वर्षाचं कॅलेंडर आहे आणि 2023 दाखवतो ना परत मग याच्यामध्ये काय गणित केलं असेल कसं त्याचे पार्ट केले असतील त्याच्यामध्ये वस्तू कंस कसा आला गुणमापक कसा आहे काय आहे कशा पद्धतीने ते डिवाइड केलं असेल काय मजा आहे गणिताचे सौंदर्य काय कमी करणं जास्त करणं आणि मग हे शंभर वर्षाचं कॅलेंडर बघितल्यानंतर याच्यामध्ये गणित काय घडलंय ते मुलग्याच्या लक्षात येईल मग मी माझ्या शाळेत काय केलं सर आपलं तर एवढं डोकं चालत नाही मोठा बोर्ड घेतला सर्कल लागलं हे काढलं त्याचे जे बरोबर अँगल आहे त्या पद्धतीनं मार्किंग करून घेतले छोट्याचं पण केलं आणि मोठा एक कॅलेंडर तयार केला आणि मग ते कॅलेंडर लावलं शाळेत याची समृद्धता इथं समृद्धता येते ते सांगा समजून बघा ह्याचं डुप्लिकेट करायचं आहे मी बऱ्याच वेळा समृद्धतेचं उदाहरण देताना सर मोबाईलचा तुम्ही फोटो बघता काय तुमचा फोटो समृद्धच आहे की मोबाईल मधला फोटो आणि ऍक्च्युअल तुम्ही समृद्ध नाही हे सांगितलं पाहिजे आणि मग या समृद्धीच्या आधारे मोठं तुम्ही म्हणजे दिसत मॉडेल फॉर मॅथ लॅब मॅथ लॅब मध्ये आपण अशामध्ये एक मॉडेल तयार करू शकतो मी पठ्यांचा 67 प्रकारच्या माझ्या पठ्यात स्केल्स आहेत पट्टी काय आपली कंपासात लिहायच घेत पण एवढ्या भाऱ्या वेळात म्हणजे जवळजवळ माझ्याकडे 8 ते 9 देशांच्या पट्ट्या आहेत त्याच्यामध्ये एक पट्टी आहे मेड इन जर्मनीचे आहे त्या पट्टीचं वैशिष्ट्य असं आहे की या पट्टीवर मला साईन कॉस त्यांची व्हॅल्यू करता येईल एवढं बारीक मार्किंग या पट्टीवर केलं काय टेक्नॉलॉजी असेल इथलं सगळं माणूस पाहिजे ज्यावेळेला इंग्लंडनं चॅलेंज दिलं की मी जगावर राज्य करेन त्यावेळी इंग्लंडचं राज्य होतं ना सगळ्या जगावर त्यावेळी त्याच्या राजाने त्याला एक तार पाठवली आणि तू तिच्या देशामध्ये फक्त तार करून दाखव खास एका महिन्याच्या परत तिनं तार पाठवली आणि जरा चेक करून बघून सांगितलं इंग्लंडच्या राजाला तर त्या तारेला आत्मगोल मारतो त्या तारेला आत्मगोल मारतो म्हणजे कुकणी तयार केली होती इंग्लंडच्या राजाला बंद करायला एवढी आमची टेक्नॉलॉजी पुरे आहे की जगावर राज्य करणार असं सांगणारा इथलं होतं किती भारी मार्किंग केलंय की आता जे डिजिटल कॅल्क्युलेटर आहे ते सगळे जाव सगळं e^x वगैरे सगळ्या व्हॅल्यू याच्यामध्ये काढले असं अशा वेगवेगळ्या पट्ट्यांचा संग्रह करू शकतो सुताराकडे पट्टी होती गव्हालाकडे पट्टी होती मला तर असं समजलं मी त्या कपडे शिवणाऱ्या शिंप्याकडे जाणार आहे कुठल्या तर मला अजून मिळणार नाही की जो वयस्कर आहे मला एवढं समजलं होतं की तो हाताच्या मापाने एवढ्या त्या हाताच्या मापात त्या माणसाच्या मापावरनं अखंड ड्रेस शिवत होता काय धोक्यात गणित असेल होते कशा पद्धतीनं ते कॅल्क्युलेशन फक्त हाताच्या याच्या काय रिलेशन आहे कधी आपण अभ्यास केला आपल्या बॉडीचा की एक वीक म्हणजे नेमकं काय काय होतं नाही गणित शिक्षकांनी हे ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे ते शिकवणं गरजेचं तर मजा येते गणित भागवताचार्य म्हणतात ना या चराचर जगतामध्ये अशी एकही वस्तू नाही की जी गणिताशिवाय परिपूर्ण होईल चराचर शब्द वापरलाय सजीव मृदीव सगळे आले आपल्या गणित सहज संग्रहामध्ये म्हणतात किती सुंदर वाक्य आहे माझं ते रोज आपण त्या भिंतीवर द्यावं वाटतो या चराचर जगतामध्ये अशी एकही वस्तू नाही की जी गणिताशिवाय परिपूर्ण समजावून घेता येईल संस्कृत मध्ये श्लोक आहे त्याचं मराठी ट्रान्सलेशन सांगत होतो तुम्हाला हे मुलांना पटवून देऊया आपण
की अशी एक ही वस्तू नाही की जी गणिताशिवाय परिपूर्णच होत नाही. आपलं काय झालंय माहितीये का, हिंदी पिक्चर तो खलनायक मागतोय त्या हिरोला मागतोय आणि शेवटचे 5 मिनिट पोलीस येतात त्याला पकडून येतात. थिसेस एवढा मोठा, कन्क्लुजन एवढंच, ते पण गणिताचं आहे. सांगायचं काय तात्पर्य आहे, सरळ झालं आणि गणित आमचं एवढं कसं आहे हो, तेव्हा सगळ्या विषयात गणित आहे. गुगल मध्ये गणित आहे, मराठीत गणित आहे, इतिहास मध्ये गणित आहे, सगळ्या विज्ञानामध्ये गणित आहे, आरोग्यशास्त्रामध्ये गणित आहे. आपलं किती मोठं आहे, तिथून जर आपण काढलं आपल्याला लांबून नेलं, लांबून नेलं किती होत आहे, जवळ 100 फुटाच्या वर काहीतरी जाते ते. मग ते जे बसवलंय एकमेकात घालून ते सगळं गणितच आहे की एका पाईप मध्ये आपण बसवतोय सगळं गणित आहे त्याच्यामध्ये. असं एखाद्याला प्रश्न विचारला की यातनं आज जाणार असं कट करा की यातून तुम्ही अखंड जा, कसं कट करणार कारण असं की या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याची कुप्पमला गेली होती आणि कुप्पम मध्ये हे प्रयोग दाखवलं होतं म्हणून मी पण होतो बाबी सर पण होते. ऍक्च्युली त्यांनी एफएसएल सांगितलं होतं आणि असं राऊंड करायचं कडा असं करायची की एक माणूस आरपार गेला पाहिजे, एक नाही चार लावले, हा चारही जाऊ शकतो, चार लावू द्या आणि याच्या निम्म घ्यायचा ते चार याच्या निम्म घ्यायचं याच्यापेक्षा चतुर घ्या आणि चार माणसं लागतात. होल्ड करून जेव्हा आपण असं कापतो तेव्हा एक मोठा तरी आणि द्या पहिल्यांदा हे करायला सांगितलं आणि मग ही सांगितलं की याला परिमिती म्हणतात, बरोबर आहे त्याला परिमिती म्हणतात आणि हे जे तुम्ही मावताय ना ह्याला एरिया म्हणतो, असं कधी शिकूया म्हणजे मजा येते यामध्ये सुंदर जाईल त्याच्यात. आणि तंत्रज्ञानाचा वापर करतो, लास्ट एक मिनिट बोलतो वेळ नाही बोलायचं, तंत्रज्ञानाचा वापर करून QR कोडच्या सहाय्यानं QR कोड ही जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्या सहाय्याने एक असे डिजिटल तयार करू आणि कधीतरी शनिवारच्या आठवड्यात एका मुलांना मोबाईलला नाही सांगतो त्याला सवाल वाटेल आणि त्या QR कोडला स्कॅन करायला होतो आणि त्या QR कोड मध्ये वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये असायला पाहिजे, गणिताचे वेगवेगळे विषय असायला पाहिजे. आता माझा एक मी गणिताचं पुस्तक मगाशी उल्लेख केला होता की LED नावाचं पुस्तक आहे, दहावीचं पुस्तक एका पदामध्ये केलं होतं 2018 साली चांगल्या चांगल्या न्यूज आल्या होत्या. तर याच्यामध्ये मुलांना
पुट्टाला लेस कशी मागायची तिथून ते नॅशनल अवॉर्डचे सगळे पिक्चर हिच्यामध्ये बघतायत सगळे. पुट्टाला लेस कशी मागायची, साऱ्या वेगवेगळ्या प्रकारे कशा नेसायच्या, वेगवेगळे विज्ञान प्रयोग, वेगवेगळे गणित प्रयोग, वेगवेगळ्या साठीच्या मुलाखती, नॅशनल अवॉर्डचे पिक्चर्स, अखंड रामायण, अखंड महाभारत, अस्वलाच्या खेळापासून सगळं, योगा प्रॅक्टिस सगळं, जीवनाचं सगळं, असे क्यू आर कोड सुद्धा आपण भिंतीवर चिटकवले आणि त्याला सांगितलं स्कॅन कर. म्हणजे बऱ्याच वेळा असं आपण फॅमिली सुद्धा जातो आणि पूर्ण माझा मोबाईल घेत बसतो, त्याला एखादा स्कॅन करायला द्या, एक वेगळ्या विषयाची माहिती त्याला मिळत जाईल. असं गणिताचं आपण करू शकतो का? करू शकतो नक्की. गणिताच्या वेगवेगळ्या आवड संकल्पना ज्या वाढतात मुलाला, त्याचे आपण वेगवेगळे अॅनिमेटेड व्हिडिओचे लिंक करून क्यू आर कोड तयार केले आणि ते जर भिंतीवर लावले किंवा त्याच्या जॉरस करून मुलांना वाटल्या आणि आज रविवारी बघा शनिवार रविवारी आणि त्याची माहिती सोमवारी सांगा, किती छान वाटेल. आणि ते आपल्या गणितामध्ये जर चांगले व्हिडिओ असतील तर त्याचे डिजिटल्स करून आपण जर आपल्या वर्गामध्ये लावले किती छान वाटेल. तर अशा पद्धतीचे उपयोग आपल्याला जास्तीत जास्त करता येणं अपेक्षित आहे. आणि गणितामध्ये शुद्धलेखन असतं हे बऱ्याचजणांना माहीत नाही. गणितामध्ये शुद्धलेखन असतं, मग त्या गणिताचं शुद्धलेखन प्रॉपर होण्यासाठी त्याच्यासाठी आपण काही नियमावली तयार करू शकतो का, त्याचे काही चार्ट तयार करू शकतो का, हे होणं अपेक्षित आहे. जास्त वेळ घेत नाही, जेवलाय मी पण जेवलो. आपण जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो.